दारूबंदी कायद्यानुसार आपण गडचिरोली जिल्हा तर आपला अनेक वर्षांपासून 1993 सालापासून दारूबंद असलेला जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये दारू निर्मिती करणं, त्याचं सेवन करणं, त्याची विक्री करणं आणि त्याचं पजेशन असणं हे सगळ्यालाच बंदी आपल्या जिल्ह्यात त्या कायद्यानुसार आहे। असं असताना मोहफुलापासून दारूबंदी करण्याचा दारू निर्मिती करण्याचा कारखान्याचं भूमिपूजन तिथे झालेलं आहे। माननीय सभापती महोदया, सत्यजित तांबे साहेबांनी जो विषय उपस्थित केलाय तो निश्चितपणे गंभीर आहे। डॉक्टर अभय बंग साहेबांनी मला देखील फोन केला होता आणि त्यांची नाराजी त्यांनी प्रकट केली की आपण गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दारू उत्पादनाच्या संदर्भातली एक फॅक्टरी त्याचं भूमिपूजन होत आहे। मुळात दोन गोष्टी या ठिकाणी मला मांडायच्या आहेत। एकतर मागच्या काळामध्ये डॉक्टर अभय बंग यांच्या नेतृत्वात आपण त्या ठिकाणी व्यसनमुक्तीचा एक खूप मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की जशी दारूबंदी होती पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तंबाखूचं सेवन आणि इतर सगळ्या व्यसनांमुळे ज्यावेळी जिल्ह्यातल्या मुलांचं स्क्रीनिंग करण्यात आलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात मुलं हे प्रोन टू कॅन्सर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या लक्षात आले आणि म्हणून मग तो एक मिशन आपण राबवलं आणि डॉक्टर अभय बंग यांनी अतिशय उत्तम काम त्या मिशनमध्ये केलं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती झाली, त्याच्यामुळे लोकांना जे काही आरोग्याला त्याचा जो काही अपाय व्हायचा तो देखील कमी व्हायला सुरुवात झाली आणि सातत्याने दारूबंदीच्या संदर्भातला त्यांचा आग्रह आहे तो जिल्हाही दारूबंदीचा आहे। एकीकडे हे सत्य आहे, दुसरीकडलं हे देखील सत्य आहे की मोहफुलाच्या संदर्भात सातत्याने आपण एक मुद्दा मांडत होतो की मोहफुल आदिवासींकरता त्या ठिकाणी दोन पैसे कमवून देण्याचं साधन आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि मग त्यातनं कुठेतरी आपल्याला वाईन तयार करता आली तर त्यातनं मोहफुलाला जरा जास्त त्या ठिकाणी किंमत मिळेल अशा प्रकारचाही विचार होता, त्यामुळे दोन्ही विचार त्या ठिकाणी होते। तथापि मोहफुलावर आधारित अशा प्रकारे प्रक्रिया किंवा त्याच्यावर वाईन तयार करण्याचा कारखाना हा गडचिरोलीतच व्हावा का असा देखील एक प्रश्न जो त्यांनी उभा केलाय तो देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरूर या संदर्भात त्याची माहिती पूर्ण घेतली जाईल आणि शेवटी उद्योगालाही चालना द्यायची आहे पण त्याचवेळी आपल्याला समाजाच्या स्वास्थ्याचा आणि विशेषतः आदिवासी जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या एकीकडे व्यसनाधीनता वाढू नये असा प्रयत्न करायचा आहे, दुसरीकडे आदिवासींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे असाही प्रयत्न करायचा आहे। म्हणून डॉक्टर बंगसाहेबांशी देखील चर्चा केली जाईल आणि यातनं काय मार्ग आपल्याला काढता येईल तो प्रयत्न निश्चितपणे आम्ही करू हे मी या ठिकाणी नमूद करू। चंद्रपूर आणि गडचिरोलीलाही ते दारूबंदी असेल तो मोहफुल बाहेर नेऊन कुठेही आपल्याला करता येतो का विचार करावा। विषय चांगली सूचना भाईंनी मांडलेली आहे, मी तर पलीकडे जाऊन सांगतो की जरूर याच्यातनं इथेनॉल तयार होत आहे का अशा प्रकारचा प्रयत्न केला जाईल, तसा प्रयोग केला जाईल आणि ते शक्य असेल तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये विशेष सबसिडी इथेनॉल तयार करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मोहफुलावर। डॉक्टर अभय बंगची बऱ्याच वेळा सरकारने चर्चा केलेली आहे, त्यातून खूप मार्ग निघतोच असं नाहीये कारण व्यापक स्वरूपात त्यांची अत्यंत प्रामाणिक भूमिका आहे, पण तरीही या सगळ्या सूचनांच्या संदर्भात आपण जे पावलं उचलणार आहात किंवा जे आपलं धोरण असणार आहे त्याबद्दल त्यांना एकदा विश्वासात घेऊन आपण बैठक करावी असं मला वाटतं। निश्चित या ठिकाणी आपण विश्वासात घेऊ आणि तत्वत त्यांची भूमिका आपल्याला मान्यच आहे, केवळ यामध्ये असं आहे की आता तिथे भूमिपूजन झालं याचा अर्थ इन्व्हेस्टरनी काही पैसे लावलेले आहेत तर त्याला समजा आपल्याला काहीतरी एक्झिट द्यावी लागेल किंवा त्याच्याशी चर्चा करावी लागेल किंवा त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं जसं इथेनॉल सुचवलं असं काहीतरी द्यावं लागेल, अन्यथा तो पुन्हा कोर्टात जाईल मग कोर्ट म्हणेल तुम्ही परवानगी का दिली, त्यामुळे अशा गोष्टी जर चर्चेतनं सुटल्या तर त्या अधिक सोप्या पद्धतीने सुटतात। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टर अभय बंग यांची जी भूमिका आहे ती तत्वतः मान्यच आहे।